बोले ना बोले ना बोले बोले ना 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 बोले स्वागत खर तर आज ही झंझावती रॅली गेल्या 3 दिवसापासून साहेब अनेक विभागात जाऊन लोकांचे प्रश्न पाहतात आणि त्याच्यावर काम करणार आहेत. आपण आपला जो अजेंडा आहे वंचित बहुजन आघाडीचा तो या प्रश्नावर असणार आहे. यावेळेस विजयनगरमध्ये आपण पाहताय की 7 वर्ष झाले SRA या ठिकाणी आले आणि SRAचा हा जो प्रश्न आहे की 90 लोक या ठिकाणी आम्हाला सजेशन दिले परंतु तिथे ना लिफ्ट आहे ना पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छ पाणी नाही आहे आणि लोकांचे 14,000 भाडं होतं ते 4,000 कपात करून 10,000 प्रमाणे लोकांना देण्यात येत आहे. हे जे लोक 90 लोक या ठिकाणी जे राहायला आले त्यांचे 7 ते 8 महिने झाले 10,000 हजाराने असे 7-8 महिन्याचे 90 लोकांचे पैसे बिल्डर देत नाही आणि कमिटी याला सपोर्ट करत नाही. तर या लोकांना आपण न्याय मिळून द्यावा हीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आंबेडकर भवन मोठी वास्तू या ठिकाणी होती ती कुठे आणि कशा प्रकारे भेटणार आहे याचं देखील नियोजन या कमिटी आम्हाला सांगते ना बिल्डर आम्हाला सांगतोय. त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं या ठिकाणी नेतृत्व करून ते न्याय आम्हाला मिळून द्यावं. इथे सर्व उपस्थित मान्यवरांना माझ्या माता भगिनींना बंधूंना आणि तमाम इकडच्या जनतेला मान्यवरांना माझा जय भीम. आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडची बिल्डर लॉबी आपली नेहमीच फसवणूक करते, आपले वस्ती आपली जमीन उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात, आपल्याकडनं आपलं राहतं घर काढून घेतात आणि त्याच्या बदल्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला टाकून ठेवतात आणि नवीन काय घर देतात. जर तिकडे कुठे बिल्डिंग बांधल्या तिकडे अर्धवट काम करून ठेवतात, काही ठिकाणी 25 मजल्याची पंचवीस चालत नसते, काही ठिकाणी पाणी येत नाही, विजेचं अर्धवट काम करून ठेवतात. आणि आता इकडचा एक महत्वाचा विषय म्हणजे आपलं आंबेडकर भवन जे होतं ते पाडलं आणि त्याच्याऐवजी नवीन जे आंबेडकर भवन आपल्याला बांधून पाहिजे होतं त्याच्याबद्दल माहिती दिली नाही आहे, ती बिल्डरनी पण नाही दिली आणि ती इकडच्या कमिटीने पण नाही. सर्वात पहिले नागरिक म्हणून आपण सर्वांनी त्या कमिटीवरती धारेवर धरलं पाहिजे की चालल्यानं तुम्हाला कमिटीवरती पाठवले तरी कशाला. आणि बिल्डर कोण हॅलो काही दिवसांमध्ये आपली वंचित बहुजन आघाडीची टीम जाईल कुकरेजाला निवेदन देईल, पोलिसांना पण इंटिमेशन देईल आणि आपण आपल्या वस्तीमध्ये एक छोटासा मंडप लावूयात आणि तिकडेच मीटिंग करूया. तिकडे वंचित बहुजन आघाडीची लोक उपस्थित राहतील. कुकरेजाला नोटीस पाठवून आपण त्यांचा कोणतरी प्रतिनिधी किंवा कुकरेजा स्वतः आला तर तो इकडे आपण बसू आणि आपल्या जनतेचे जितके पण मागण्या आहेत आपले जितके पण प्रश्न आहेत ते आपण कुकरेजाला विचारू आणि जोपर्यंत तो आपल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत जर आपण बाहेर पडू द्यायचं नाही. कधी वंचित बहुजन आघाडीचे सगळ्या इकडच्या वॉर्डच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या महिला युवक आणि पेरेंट बॉडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देतो की लगेच एक निवेदन तयार करा, एक मंडप तयार करा, कुकरेजाला आपल्याला इकडे त्यांना किंवा त्यांच्या प्रतिनिधीला प्रश्न उत्तरासाठी बोलवायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण तयारी ठेवा की जर त्यांनी गुंडागर्दी केली तर त्या गुंडागर्दीला आपण आपल्या पद्धतीने बघून घेऊ अशी पण एक निवेदन तयार करून ठेवा आणि लवकरात लवकर ही बैठक कुकरेजा बिल्डर नगरीतली रहिवासी आणि वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ते असे लवकरात लवकर मीटिंग आयोजित करून आपण आपला प्रश्न मार्गी लावू. एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम जय संविधान. सगळ्यांनी रस्ता द्यायचा गर्दी लावणं सगळ्यांना विनंती आहे. सर्वांनी रस्ता द्या, तुमचं काही म्हणणं असेल तुमचं काही समस्या असतील तर साधन करून मांडा. काय तुमच्या भेटीला आलेले तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहेत.
आपल्या